नमस्कार, मराठी सुकरणमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता श्रावणातले उपवास चालू आहेत, तर बऱ्याच जणांना खिचडी किंवा असं नेहमीचं तेच फराळाचं खायला आवडत नाही. थोडंसं चटपटीत वेगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट बनण्याचं जर फराळ दिलं तर ते सर्वांनाच आवडतं. तर आज आपण उपवासाचीच रेसिपी म्हणजे उपवासाचा चटपटीत बटाटा बनवणार आहोत. तर याकरता मी कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातले. आपण हा बटाटा जास्त ऑइली नाही बनवणार. तूप आपलं गरम झालं आहे, त्यामध्ये मी फक्त एकच हिरवी मिरची कट करून घातलेली आहे, कारण आपल्याला हा बटाटा जास्त तिखट पण नाही बनवायचा. त्यानंतर अर्धा टीस्पून मी जिरे घातलेत. तुम्ही जर उपवासाला जिरे कोथिंबीर खात नसाल तर स्किप करू शकता. आणि मी दोन लाल मिरच्या घातल्यात वाळलेल्या. काहींना ह्या लाल मिरच्या अशा खायला खूप आवडतात, त्यामुळं मी त्या दोन टाकलेल्या आहेत. दोन बटाटे मी उकडून त्याच्या अशा फोडी करून घेतल्यात. तर जास्त बारीक फोडी नाही करायच्या, थोड्या मी मोठ्या मोठ्याच फोडी केल्यात. बारीक जर फोडी केल्या तर आपण हा जो बटाटा बनवतो त्याला हलवताना त्या फोडी एकदम बारीक होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्यात म्हणजे व्यवस्थित हा बटाटा खाता येतो. आता चवीनुसार मी मीठ घातले आणि कमी आचेवरती आपण याला परतून घेणार आहोत, म्हणजे हा व्यवस्थित परतला जातो. एक छोटा चमचा मी पिठी साखर घातली, म्हणजे साखर मिक्सरला दळून घेतलेली आहे ती पिठी साखर घातली. यामुळं आपला हा बटाटा खूप छान असा हलकासा गोड लागतो. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे, पण हा कूट जाडसर आहे, जास्त बारीक कूट नाही घालायचा, नाही तर हा आपला बटाटा खूप असा चिघट बनतो. त्यामुळं जाडसर कूट घालायचा आहे, म्हणजे हे शेंगदाणे खाताना खूप छान लागतात. आता थोडी हिरवी कोथिंबीर घालूया आणि छान याला परतून घेऊया. तर एक आपण 4 ते 5 मिनिट याला लो गॅसवरती छान परतून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित बटाटा परतला की तो खायला असा खूप टेस्टी लागतो. आणि मधनंमधनं हलवायचं, सारखं पण नाही हलवायचं, म्हणजे व्यवस्थित फोडी परतल्या की त्या खालच्या साईडनं अशा खरपूस भाजल्या जातात, थोड्याशा क्रिस्पी पण बनतात. तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता. आणि ही हा गरमागरम उपवासाचा बटाटा तुम्ही गोड दही किंवा आंबट दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता, खूप चवदार लागतो आणि फक्त 5 मिनटात झटपट बनतो, तितकाच हा चविष्ट पण आहे. तर तुम्ही उपवासाला नक्की बनवून खाऊन पहा, आवडेल तुम्हाला. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. थँक्यू.